नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई। वैनी द्या मी करते। अगं नको मीरा, मी करेन, जा तू। अहो वैनी, सगळी कर्तव्य तुम्हीच पार पाडायला पाहिजे तसं काही आहे का? इतकी कामं पडली आहेत, मी थोडी मदत केली तर काय बिघडलं? द्या इथे। मीरा नको म्हणाले ना मी तुला। आणि कसं आहे ना मीरा, जेव्हा एखादं काम आपल्याला मनापासून करावंसं वाटतं ना, तेव्हा कितीही त्रास झाला तरी काहीच वाटत नाही। आणि स्वयंपाकाची मला किती आवड आहे हे तुला काय वेगळं सांगायची गरज नाही। आणि हा आजचा स्वयंपाक काहीच नाहीये, कळलं का? उद्या बघ, आबांच्या वाढदिवसाचा स्वयंपाक कसं सागर संगीत करते। अरे हो, उद्या तर खूप जेवण बनवायचंय। हो ग, मी सकाळपासून येते हा तुम्हाला मदत करायला। अजिबात नाही हा, उद्याच्या स्वयंपाकात कुणीही ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही। सगळा स्वयंपाक मी एकटीच करणार। मग आम्ही काय करायचं? कायच, तसंही तुम्हा सगळ्यांना माझ्या हातचा स्वयंपाक आवडतो ना। वैनी, जेव्हा लग्न करून या घरात आले ना, तेव्हा तुम्ही अशाच होतात। अशा म्हणजे? म्हणजे अशाच उत्साही, आनंदी। वैनी, तुम्ही कायम अशाच हसत राहा। अभिलाषा वैनी, आता मी काहीतरी लग्नाचा विषय चालू होता असं माझ्या कानावर पडलं की मीरा बोलत होती ना। हो ना? काय, मी काही बोलत नव्हते आणि काही बोलले असले तरी तुझ्याबद्दल काही नव्हतं। असं कसं शक्य आहे? हे पा, आता मीरा लग्नाविषयी बोलते म्हणजे ती तिच्या लग्नाविषयी बोलणार। तिचं लग्न कुणाशी झालंय? माझ्याशी। म्हणजे आमच्या लग्नाविषयी सांग ना तू। काही त्या सुरुवातीच्या अशा रोमॅन्टिक डेज विषयी सांगत होतीस का त्यांना? कपरे, तू जा ना इथून, मी रागवे ना आता तुला। वहिनी सांग ना। आता लाजण्यासारखं काय? वहिनीना काय माहित नाहीये का? ऋषी, हो तू तिला त्रास दिलेला मी अजिबात खपवून घेणार नाही। हे बघ, गाठ माझ्याशी आहे। ओ अच्छा, म्हणजे अभिलाषा वहिनींनी आता पार्टी बदलली वाटतं। हो, माझ्या पार्टीतनं ते आता मीराच्या पार्टीत गेल्या। ठीक आहे, पण ती तिसरी पार्टी कुठे? म्हणजे कोण? कॅश वहिनी। अरे अरे हो, बऱ्याच वेळ झाला कॅश वहिनींना पाहिलंच नाही। तुम्हाला माहितीये का कुठे त्या? तुला माहितीये का कुठे? नाही, म्हणजे मला बाहेर दिसले नाहीत म्हणून तर मी आत आलो। मी आलीच। हा अगं, ते लग्नाचं सांग ना। तुम्हाला गंमत सांगू काय? मला माहित होत ती आमच्या लग्नाविषयी बोलतच नाहीये। मी तिला मुद्दाम त्रास देतो। हो का? मलाही माहिती होत। बरं थांबा, मी आलोच। टँकर्स किती मागवायचे ते तू सांगितल्याशिवाय ना मला ते एक्झॅक्ट बजेट मिळणार नाही। विघ्नेश भाऊजी, कॅश मनी कुठे दिसल्या का तुम्हाला? नाही। काय झालं? मी मगासपासून शोधतीये, ते कुठेच दिसले नाहीये। हो, म्हणजे आता तू म्हणतेस तर माझ्याही लक्षात आलं की बराच वेळ झाला कॅश मलाही दिसली नाही। काय रे विघ्नेश? हे विघ्नेश दादा, तू काही बोललास का त्यांना? तुमच्यात वाद नव्हता झाला ना काही? हा, म्हणजे थोडी बाचाबाची झाली। म्हणजे वाद झाला? हो, तो पण झाला। अरे एवढं कुठे टेन्शन घेत आहे? तिचा राग शांत झाला ना की येईल परत। ओके, तुम्ही तोवर शांत राहा। अरे असं कसं बोलताय तुम्ही? मी घरभर शोधलं, मी तेच सांगते, मला कुठेही दिसल्या नाहीयेत। मला काळजी वाटते रे। अरे बापरे, गेली कुठे कॅश आता? नाही, कॅश वहिनींचा काही भरोसा पण नाही, ते बाहेरही गेले असतील। आता आपण इथेच गप्पा मारत बसणार आहोत का? बाहेर जाऊन शोधायला हवं ना तिला। तू टॉर्च घेऊन ये आणि गाडीची किल्ली पण घे। चल रे, काय उठ, बाहेर खूप अंधार आहे, सोबतच जाऊया। चल चल पटकन चल। कॅश वहिनी, कॅश, कॅश वहिनी, कॅश, कॅश वहिनी, कॅश। अरे आवाज तरी देणारच का तिला? कॅश, कॅश। नको वाद घालायची काय गरज होती तुला? मी मग आपण इथे कशासाठी आलेलो आहोत? आबांचा वाढदिवस आहे म्हणून ना? तुमचं काय चाललंय मध्ये? हे बघ दादा,
मी भांडणाला सुरुवात केली नव्हती, तिने केलेली. लहान मुलांसारखी उत्तरं देऊ नकोस मला विघ्नेश. अरे असं काय काय उद्याचे दिवस थांबता येत नव्हतं. नंतर भांडणं किती भांडायचं. अरे पण त्यांना समजवावं म्हणून त्या फार तर फार इथेच कुठेतरी असायला हव्या होत्या. आताही नाहीयेत, इथेही नाहीयेत, काय करायचं, काय कुठे शोधायचं. बरं दादा, मी चावी घेऊन आलो. मग तू एक काम कर, तू स्टँडला जाऊन बघ, एसटी स्टँडला. आम्ही इथे शोध. ही बॅटरी. हॅलो सर. मी येऊ का? तू थांब, चल इकडे. ते इकडे दाखव आता बॅटरी. हो चल. कॅश वाहिनी. चल का. मी कुठे गेलं. कॅश. हळू हळू. आता स्वयंपाक झाला. ऐक, उद्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी ही मला आत्ताच करायला हवी, म्हणजे सकाळी उठल्यावर गडबड नको. गेले कुठे सगळे? अहो 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 मीरा, अहो मीरा, ऋषी, अरे देवा, विघ्नेश, मीरा, विघ्नेश, अरे देवा परमेश्वरा, कुणीच दिसत नाहीये. अहो अहो विघ्नेश, कुठे गेले सगळे? अहो अहो ऋषी, कुठे गेले सगळे? तेही मला न सांगता टाकून गेले की काय मला एकटीला इथे? अहो अहो. अरे हो रे बाबा, पेपरची थोडी हो व्यवस्थित केली. कोणीतरी बोलतंय. कॅश. हळू. अरे तू म्हणालास ना हाक मार. अरे पण आत्ता नाही, वाड्यात सांगितलं होतं. गप्प बस. कॅश. तिला ऐकू येणार आहे का एवढं? पण दिसेल ना आपल्याला. एक काम करते, ऐक ऐक, माझा फोन लाव तिला. त्यानं चार्जिंग तरी केलाय का मोबाईल? काय म्हणते, बघूया. आउट ऑफ रीच. काय करावं? कॅश. विघ्नेश, तुझं आणि कॅशचं कुठल्या विषयावरून भांडण झालं मला माहिती नाही, पण एक दिवस थांबायला काय झालं होतं रे तुला? चूक तुझीच आहे. चूक माझी असं कसं म्हणू शकतोस तू? दादा तुला विषय माहितीये का? मी आत्ताच सांगितलं मला माहिती नाही म्हणून. काय झालं होतं नक्की? अगं मला असं वाटलं की अभिलाषा वहिनींना जशी त्यांची चूक कळली आहे, तसंच कॅशला पण कळलं असेल ना त्याची चूक काय आहे. पण तिला तिची चूक कळलीच नव्हती, म्हणून मी तिला समजवायला गेलो तर ती माझ्याच अंगावर डाफरली. अरे मग मी तिला सांगितलं, हे बघ उद्या आबांचा वाढदिवस आहे, या घरात मला कुठलीही निगेटिव्हिटी नकोय, तुला जर असंच वागायचंय ना तर घराच्या बाहेर हो. काय हा प्रिय, आता डोक्यात काय खूळ घेऊन कुठे गेले असतील? नाही रे, मी तुला सांगतो ना इथेच कुठे. बहिणी, आई आईचा आईचा फोन आहे. तू तू बोल. आईचा फोन आहे. तू बोल ना. बोल ना. काय बोल बोल. हो मी काय बोलू? सांग तिला. काय सांगू? काय काय सांग. हॅलो आई. हो विघ्नेश भाऊजी जेवतायत म्हणून मी फोन उचलला. हो हो उद्या या ना. आबांचा फोन आला होता. हो नाही नाही, आम्ही काहीच बोललो नाही. त्यांना असं वाटतंय की अर्जंट काम आहे म्हणून बोलवलंय. हो हो ते अभिलाषा वहिनी आहेत. बऱ्यात बऱ्यात. हो हो. कॅश वहिनी जेवायला वाढते मी. आई करू मी नंतर फोन. हो हो बाय बाय. काय काय आईंनी विचारलं कॅश वहिनी बद्दल, मी काय सांगणार होते एवढं मोठं खोट कस बोलू. कॅशला कॅश. चल का भाई. कॅश. अरे उडू नका. उडू नको. ओपन कर. अच्छा अच्छा.
ऋषी पण गेला तिकडे बस स्टँड वर काय करायचं काय मला काय कळू का भांडलास मला कळलं भांडला नाही रे वाद झाले आमचे असे वाद घालायचे असतात मी वाद नका घालू आपण अजून शोधूयात आई आणि आबांना कळू दे म्हणजे कळेल तुला काय करायचं नको दादा कशाला एवढा वाद घालायचं मला कळत नाही अरे ते झालं म्हणजे रागाच्या भरात बोललो मी काय झालं कॅश दिसत नाहीये कुठे कॅशला शोधताय होय हो काय काही कळलं अगं मोठ्यानं बोल ना सगळे आवाज न करता माझ्या बरोबर या असं सांगायचं ना चल आज ये घर तो इथेच आहे ते ये तू इथे बसलीयस एकदाही बाहेर येऊन सांगावं असं वाटलं नाही तुला सगळे शोधतायत तुला जाऊ दे ना आता कळलं ना इथे आहे मग अरे पण हिचा प्रॉब्लेम काय कॅश प्रत्येक वेळेस तू फक्त स्वतःचाच विचार करतेस ग आणि ह्या स्वभावाचा आम्हाला त्रास होतो ह्याचा कधीच विचार करत नाहीयेस तू अरे आमच्या जेव्हा जेव्हा वाद होतात ना त्याचं कारण नेहमी कॅश असते मला सांग ना आता इथे एकटीला बसायचं काय कारण आहे नाही सांगायचं ना तिने की बाबा मी इकडे बसली आहे आणि काय करते ते पण कळत नाही बरोबर आहे का वहिनी काय लपवता तुम्ही नाही काय नाही बघू नाही काही नाही मीरा हो नाही बघू बरं काय मला वाटलंच होत तसंच काहीच कारण असल्याशिवाय वहिनी अशा एकट्या राहणार नाही हे बघा काय सुंदर ग्रीटिंग बनवलं त्यांनी साठी बनवलत ना हो आबांच्या वाढदिवसाला मी ग्रीटिंग दिलं नाही असं कधीच झालेलं नाहीये आणि ही गोष्ट आबांनाही चांगलीच माहितीये पण या गावात कुठे मिळणार ना ग्रीटिंग म्हणून मी स्वतःच बनवायला घेतलं पण बनवता बनवता कसा वेळ गेला ते कळलंच नाही त्यामुळे मला कुणाची हाकच नाही ऐकू आली अगं पण ग्रीटिंग बनवायला बसण्याआधी आम्हाला सांगायचं ना सांगितलं असतं ना पण काही जणांना वाटतं की त्यांनाच आबांच्या वाढदिवसाची आठवण आहे त्यांच्याबद्दल आपुलकी आहे आबांच्या वाढदिवसाची आवड निवड फक्त त्यांनाच माहिती आहे मला हे दाखवून द्यायचं होतं की आबांबद्दल मला काय वाटतं म्हणून मी हे ग्रीटिंग बनवलं असं नाही पण तू एक दादा अरे बरं झालं आपलं वेळेत बोलणं झालं वहिनी मी तुमची बसस्टँडवरच वाट पाहत होतो म्हणजे अजून थोडा वेळ काही कळलं नसतं ना मी सरळ अहमदाबादला किंवा आपल्या घरी जाणार होतो हो मग काय बरं चला आपण वाट कसली पाहतोय आपल्याकडे फक्त आजची रात्र आहे आपल्याला उद्याची सगळी तयारी करायची चला लवकर चला दादा चल हो वहिनी तुम्ही पण चला हो म्हणजे आम्हाला तुमची मदत हवी आहे चला लवकर चला चला मस्त आहे ग्रीटिंग हो पण विघ्नेश ऋषीची कल्पना एकदम मस्त आहे नाही हो म्हणजे आबा असे दरवाजात आले की त्यांना सरप्राईज वा 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 म्हणजे पण तुला एक सांगू दादा हा आयडिया जरी माझी असली ना तरी याच्या सगळे मागची जी मेहनत ती मीराची आहे काय सांगतो मग वा तुझ्या कामाचं क्रेडिट मला कशाला देतोयस तूच केलीत ना सगळी काम मी फक्त मदत केली तुला अगं आपलं ठरलं होतं ना क्रेडिट तुला द्यायचं कधी ठरलं होतं रे तू असं तोंडावर पाडायचं नकोस एक
एक मिनिट तुम्ही वाद नका घालू, डेकोरेशन कंप्लीट करा ना प्लीज. हे सगळं झालंय ना काम? मीरा तू यादी चेक केली आहे का? तीन तीन वेळा यादी चेक केली, फक्त रांगोळी काढायची बाकी आहे, बाकी सगळं झालंय. अग मग ते कधी करणार आता? ते आबा याच्या थोडा वेळ आधी काढायचे पहाटे. नक्की ना? येस. बर ठीक आहे. वहिनी हा नकोय मला, दुसरा द्या कलर. ओळखीचा आवाज वाटतो. पहाटे येणार सकाळी. बहिणी किती झोप आली आहे तुम्हाला, आज जाऊन झोपा ना. झोप? झोप आणि मी? छे, मी काय झोपले नव्हते. अहो मी झोपले नव्हते, फक्त डोळे बंद करून विचार करत होते. काय विचार? हेच हे इतरभर आपल्याला हे सगळं करायचंय, कसं होणार तेच मला कळत नाही. हो मी काय विचार करते की हा रंग इकडे नको, हा इकडे. अहो मी काय, कुठे गेले सगळे? म्हणजे आता मी एकटीनेच काम करायचो, हे आपलं बरं आहे. मी काम करायचं आणि नाव ह्यांच. आता सगळं झालंय वाटत. पाठ टेकवते जरा. गौरव पडशील हाळू सावकाश. हा सर ना इथे कुठे नको सर. ये अच्छा म्हणजे महत्वाचं काम जे म्हणत होता ते हे होत. कसं वाटलं आमचं सरप्राईज? फारच छान. खरं म्हणजे माझ्यासाठी हे सगळं इतक्या अनपेक्षितपणे झालंय की या क्षणी मला काहीच बोलायला सुचत नाही. पण खरं सांगू बाबा, या सगळ्याचं श्रेय आईला जात. तिचीच सगळी कल्पना, आम्ही फक्त निमित्त आहोत. विनायक तुम्ही काय त्यांचं ऐकताय? तुम्ही आत या, फ्रेश नाही व्हायचं का? या ना. हॅलो. आपल्याकडे वेळ खूप कमी होता, तरी सुद्धा तुम्ही इतकी छान सजावट इतक्या कमी वेळात केलीत, खरंच खूप खूप बरं वाटलं मनापासून. बरं मीरा, आपलं पहिलं सरप्राईज तर झालं, पुढचं काय? आई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झालेली. आता आबांना ओवाळायचंय ना, आबा फ्रेश होऊन येईपर्यंत मी आरतीचं ताट आणते. हा बर, मग तोपर्यंत मी जरा फ्रेश होऊन येते. हो जा, तुम्ही फ्रेश व्हा, मी ताट आणते. हा मीरा, एक विचारायचं होत. विचारा ना. ते मीरा, आत्याच्या घरी जे काही झालं ते तू अजून सासूबाईंना आईंना सांगितलं नाहीये ना? नाही. सासूबाई